To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. अरे आनंद, हे आनंद, तुझ्याकडे आजचा पेपर आला का? माझ्याकडे आलेला नाहीये. हा, अरे अर्धा वाचल्यानंतर कळा कालचा होता का? आलाय का? अरे खुणा नको करू, कळत नाही, उत्तर दे. काय झालं? पान आहे तोंडात, मग राहू दे, मरू दे. एक वेळ बकरीच्या तोंडात पान नसेल, पण आनंदच्या तोंडात पान असतं. ओ नमस्कार, मी प्राध्यापक हर्षवर्धन. काय जोपर्यंत पेपर येत ना तोपर्यंत दिवस सुरू झाल्यासारखं वाटत नाही, म्हणून बाकी काय नाही. हस हला, मी सर बोलतोय रे. काय ना तुझं? हां सागर, सागर. अरे काय रे, तुम्ही आज कोणी ट्युशन लावले नाही? दांडी का मारली? SMS नाही, मला नाही मिळाला. अरे तू केला असेल पण मला नाही, मला नाही मिळाला, सांग. हां म्हणजे काय झालं? अरे माझा फोन आहे ना, तो सकाळपासून हरवला आहे. हो मी फिरायला गेलो होतो, त्या झब्ब्याच्या खिशात होता, नंतर बघतो तो कुठेच. सॉरी सॉरी, सापडला सापडला, एक मिनिट एक मिनिट, बघतो. अरे मग SMS नाही आहे, काही अक्षर आलेत फक्त. SRNTCUMIN म्हणजे रे काय? सर नॉट कमिंग. अरे क्युमिन लिहिलं आहे ते, क्युमिन. हां अच्छा असं. अरे बाळा, आधीच सर आणि नॉट एवढे छोटे शब्द, त्याचं शॉर्टफॉर्म करून काय मिळणार तुम्हाला? किती मिली सेकंड वाचवणार आणि करणार काय त्या वाचवलेल्या वेळेचं? नाही नाही, तुम्ही दांडी का मारली ते सांगा. कसली पार्टी? कसला 31st? अरे हो, आज 1 जानेवारी नाही का? हो हो, म्हणजे पार्टी असणार तुमची, बरोबर. मग काय नवीन वर्ष कसा घालवणार? मागच्या वर्षीसारखं वाया? बघा ना यावर्षी काय दिवे लावत आहे ते. नाही आत्ता नका येऊ, हां उद्या या आता ट्युशनला. चला, 31st पार्टी. या रिमोटला पण मोडायला हीच. अरे बापरे, हाय यो भानो. अरे देवा, ये फकीरी है. नको नको, मैं पहले सबसे पहले न... लेकिन इस देश के आंखे से सगळे म्हणून एकच चॅनल का नाही काढत हे? म्हणजे आपल्याला बटन बदलायचं तरी त्रास नाही ना? अरे देव, हॅलो. हां मी पप्पा बोलतोय. काय ग तुझं नाव? हां सुनीता. हां हॅपी न्यू इयर. काय म्हणता लंडन? हो सॉरी सॉरी, तुम्ही 5:30 तास मागे नाही का? झोपा झोपा झोपा. नाही काम काही नव्हतं, नुसतं न्यू इयर विश करायला फोन केला होता. हो हो, मजा येतात ना सगळे? हां आय आय लक्षात आहे का? माझ्या आय लक्षात आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपला वाढदिवस असतो, एवढंच आता थ्रिलिंग उरलं आयुष्यात. हो आणलाय, छोटासा केक आणलाय, निलूच्या फोटोसमोर ठेवला आहे, कापणार आता. बाकी तुम्ही बरे आहात ना? जावई मुलं वगैरे? हां सांभाळून नंतर बोलू मग स्कायपवरती. हां चल बाय. चला चला प्राध्यापक, हॅपी न्यू इयर, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एक वर्ष संपलं आयुष्यातलं. हॅलो, कोण बोलताय? कसलं बिल?
मोबाईल हां मी बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना हिंदी हां मैंने आपको बोला था ना कि मेरा मोबाईल का बिल है ना मैंने आपको बोला था ना मेरा मोबाईल के बिल है ना वो मुझे हां हाथी मत भेजो मेल करो क्या है हाथी भेजता है तो कागज इस्तेमाल करना पड़ता है ना तो कागज बनाने के लिए लकड़ा तोड़ना पड़ता है और उससे भारत की वन संपत्ति छोड़ तुला नहीं करना हे भाई एक काम करो मुझे बिल मेल करो तो मैं पैसा भरूंगा नहीं तो नहीं भरूंगा हाँ नहीं अभी नहीं दो महीने से बोल रहा हूं मैं हाँ काट दो मेरा फोन काट दो नहीं तो काय हो ए नकोस ना पूर्वी कसं ना पोस्टमन यायचे सुंदर सुंदर पत्र असायची मग घरी त्याचं जाहीर वाचन व्हायचं मग कोणी काय लिहायचं त्याची चर्चा व्हायची आता होत नाही आता फक्त पोस्टाने उद्धटासारखी बिलं येतात मग म्हटलं नको मर दे जाऊ दे पण तुम्हाला सांगतो यामुळे एका छान आणि अत्यंत मोठ्या अशा आनंदाला मुकलोय आपण आठवा आठवा जरा पूर्वी तुम्ही किती सुंदर सुंदर पत्र लिहिली असतील हां आता लिहिता नाही ना अहो मी सुद्धा काय छान छान पत्र लिहायचो पूर्वी मस्त अशी फरमास तुला आठवतं ना निलू तू गेल्यानंतर सुद्धा तुला पत्र लिहित होतो मी त्याचं उत्तर मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा पण खरं सांगतो पाच वर्ष झाली तुला पत्र लिहिलं नाही कारण आठवणच नाही राहिली आणि कशी राहणार ना शानू माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं निलू मला अजून आठवतो तो दिवस बरोबर पाच वर्षांपूर्वी तुझ्या वाढदिवसाला 22 मेच्या दिवशी आपली लाडकी नात शानू अटलांटाहून मुंबईत आपल्या घरी राहायला आली अगं सोनीता काहीतरी घोळ झालाय मी एअरपोर्ट वरती गेलो होतो पण शानू आलीच नाहीये तिची बहुतेक फ्लाईट चुकली अगं नाही ग 2 तास आधी गेलो होतो मी तू म्हटलं होतास असा बोर्ड पण धरला होता हातात सगळे निघून गेले कोणी चुरलं नाही आता काय करू मी तिला इथली काय माहिती पण नाहीये बरं ऐक तू तिला इथला काही फोन नंबर काही दिलायस का कोणतरी आलं मी एक काम करतो मी पुन्हा आता जातो एअरपोर्ट वरती आलो 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 बोलतो नंतर तुझ्याशी अरे शानू तू अगं ये 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 बरं झालं तू आलीस ते वेळेवर ऐका हा तुला मिळाली ना फ्लाईट हा नाही तू एअर बस 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 माझी काय चूक नाही आधी सांगतोय हा तुझ्या मावशीने सांगितलं तसं 2 तास आधी मी एअरपोर्टवरती पोहोचलो होतो हातात बोर्ड धरलेला होता सी गेटच्या दारात उभा होतो तू आलीच नाहीस यू शुड हॅव वेटेड ॲट डी गेट नाही मला इंग्रजी कळतं पण ह्या स्पीडला नाही कळत त्या ॲक्सेंटनी जरा सावकाश बोल यू शुड हॅव वेटेड ॲट डी गेट नॉट सी गेट पण कशाला मला सांगितलं होतं ते गेटला उभा राहिलो ना मी हां डी गेट बरोबर आहे एक नंबरची वेंदळी आहे का तुझी मावशी आयुष्यात एक निरोप कधी तिने वेळेवर दिलेला नाही आहे ठीक आहे तू आता आलेस ना तर पाणी काय चहा कॉफी काय घेणार का नाही मी देतो काहीतरी देतो हा मग नंतर आपण बोलू प्रवासात काय त्रास काही बोलू तुला आणायला एअरपोर्ट वरती गेलो ना तेव्हा तेव्हा गॅसवरती दूध ठेवलं होतं कोळसा झालाय त्याचा कोळस सॉरी तुला नाही कळणार तू काय खाणार आहेस का नाश्ता करणार का नाश्ता हां नाश्ता नाश्ता ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट हां माझा एक मित्र आहे इथे आनंद म्हणून हां तो रोज माझ्यासाठी ब्रेकफास्ट पाठवतो आज तुझ्यासाठी पण पाठवलं आहे हां तू एक खाऊन घे नंतर आपल्या स्वयंपाक इंड बाय आलं ना स्वयंपाक कुक कुक ते आलं की छान पैकी आपण तुझ्यासाठी काहीतरी बनवून घेऊ हां काय नाही पाठवलं काय बरं हां आज त्यांनी पराठे पाठवलेत आणि हा हा शिरा पाठवला आहे पराठे 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 म्हणजे सॉर्ट ऑफ इंडियन ब्रेड हां आणि शिरा शिरा म्हणजे म्हणजे शिराच हां तू खाऊन बघ हां आधी हात धुऊन ये तिकडे आतमध्ये सिंक आहे तिथे हात धु छानपैकी आणि मग घे खाऊन धुतले का हात बरं ठीक आहे हे घे तू आधी शिरा टेस्ट करून बघ लगेच देतो आवडला तुला तर हां आहे की नाही हवंय काय घास लागला तिथे माठात पाणी ठेवलंय माठ फ्रीजमध्ये थंड पाणी आहे हां हां
कमाल आहे या माझ्या मुलीची, वेंधळी आहे. काय वाटलं असेल माझ्या नातीला, एवढा मोठा शिकलेला प्रोफेसर माणूस सी आणि डी गेट मधला फरक कळत नाही, काय करणार काय त्याचं मला कळत नाही. झालं का ग बाळा? हां, आता एक काम कर, आपण आता बाहेर जाऊ, तुला सगळ्या एरियाची माहिती करून घेतो. हां, मस्त कॉम्प्लेक्स आहे आपला पूर्ण असे फिरू आपण. सॉरी 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 आय एम सॉरी, चुकून झालं. अगं ऐक, तरी बरं काचेची एक वस्तू घरात ठेवत नाही मी. हां, यू चेंज चेंज फर्स्ट चेंज चेंज. या आय नीड टू अनपॅक द बॅग फर्स्ट. मला नाही कळलं बाळा, सावकाश बोल. आय नीड टू अनपॅक. आलं लक्षात, तुला चेंज करायचे आहेत कपडे. हां, कम कम ये, तुला तुझी खोली दाखवतो मी. हां, एवढी हलके ह्यातले कपडे ह्याच्यात टाकले असं बरं झालं नसतं का दोघा? नाही, ये 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 ये, कम कम. ही तुझी खोली रूम. हा, या इथे तुझा बेड आहे, हे कपाट आहे, कपाट कबड नाही, वॉर्ड्रोब वॉर्ड्रोब, ह्याच्यात तू कपडे ठेवू शकतेस. आणि इथे आतमध्ये बाथरूम आहे. हा, बाथरूममध्ये साबू ठेवलेला आहे, साबू साबण नाही, सोप 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 ठेवलाय. हा, तू छानपैकी चेहरा बिरा धू आणि अशी मस्त हे कर, गो 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 गो. अरे हा, चेंज चेंज नाही कर. फार गोंधळून गेलो होतो मी, काय बोलावं काय करावं कळेना. अहो कारण मी एकटा राहतो ना, माझ्याकडून कोणी येत जात नाही, त्यामुळे मला असं बोलताच येत नाही नीट. आत्ता सुद्धा बघा ना, इतके सगळे प्रश्न तिला विचारले, पण एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहून गेला. शानू बाळा, तू आता बरी आहेस ना ग? अहो कारण काय, शानू इथे नाईलाजाने आलो, कारण अटलांटाला तिचे आई वडील म्हणजे माझी मोठी मुलगी अंजू आणि तिचा नवरा अजय कार ऍक्सिडेंटमध्ये मारले गेले. ही एकटी मागे उरली. मी अमेरिकेला जायचा खूप प्रयत्न केला, पण माझा व्हिसा रिजेक्ट झाला. आणि एकदा रिजेक्ट म्हणजे रिजेक्ट, मनात असून सुद्धा लेकीचं आणि जावयाचं शेवटलं दर्शन मला घेता आलं नाही. मग माझी दुसरी मुलगी सुनीता लंडनहून अटलांटाला गेली, तिने सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि शानूला इथे पाठवण्याचा निर्णय घेतला. आता तिथे आले खरी, पण समस्या सुरू आत्ता झाले हो. काय तिचं ते वेगळ्याच ॲक्सेंटचं इंग्रजी मला नीटस कळत नाही आहे, माझं मराठी तिला किती कळत आहे मला माहीत नाही आहे, आणि आता दोघांना मला इथेच राहायचं आहे. काय करू मी, कसे जगू आम्ही, कसा बोलू, कशी सुरुवात करू? शानूला इथे येऊन जवळजवळ 15 दिवस झालेत, पण अजूनही आमच्यात संवाद असा झालेला नाही. मध्ये एक विचित्र गोष्ट घडली तेवढीच, म्हणजे झालं असं की माझा तो मित्र आहे ना आनंद, त्याच्या बाजूच्या घरातला एक कुत्रा मेला. आता कुत्रा मेला त्याचं काय आहे, पण शानूला ही गोष्ट कळली, त्याबरोबर ती धावत गेली तिथे आणि त्या कुत्र्याच्या बाजूला उभे राहून 1 तास रडत होती. नंतर घरी आली आणि दरवाजा बंद करून पुन्हा रडायला लागली. बहुतेक इतक्या दिवसांचं राहिलेलं रडत असणार ती. तिला असं रडताना बघून मला वाटलं की दरवाजा उघडावा, तिला उठाशी घट्ट धरावं आणि आपलंही राहिलेलं रडून घ्यावं. पण एकटा राहिल्याने माझा स्वभाव इतका विचित्र झाला ना की माझ्या कुठल्याच भावना मला व्यक्त करता येत नाही. तो म्हणजे शानूबद्दल मला माया वाटत होती, तिच्यावर जो प्रसंग ओढला त्याने दुःखही वाटत होतं, पण यातलं काही न दर्शवता मी डोळ्यासमोर पेपर धरून वाचायचं नाटक करत राहिलो. एक गोष्ट आम्ही शानूपासून लपवली होती. हो, तिला असं वाटत होतं की काही दिवसांनी ती अटलांटाला परत जाणार, पण नाही. माझ्या धाकट्या मुलीनं सुनीतानं तिला 3 वर्षासाठी इथेच ठेवायचा निर्णय घेतला होता. ती म्हणाली, पप्पा या वयात आणि अशा अवस्थेत एकटी मुलगी अमेरिकेला गेली आणि कुठे ड्रग्सच्या नादी लागली तर पोर हातातनं जायची. मला ते पटलं. नंतर ती असंही म्हणाली की नाहीतरी तुम्ही एकटे आहात, तीही आता एकटी आहे.
दोघे एकत्र राहिला तर एकमेकांना आधार होईल. मला ते सगळं पटत होतो, पण ही बातमी मला तिला द्यायची होती. कुठल्या शब्दात सांगू, कशी सुरुवात करू, काय बोलू? आजोबा, काय 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 ग म्हणा? यू वांट सम ब्रेड अँड बटर? नाही, नको. आणि बाळा, तू सुद्धा पाव खाऊ नयेस, पोटाला बरा नाही तो. इकडे तुम्ही तिकडे खात असाल. हा, आणि तू का करतेस हे? आज आपल्या स्वयंपाकिणबाई आल्या नाहीत वाटत, यांच्या दांड्यात जास्ती. शानू, परवा माझी धाकटी मुलगी, काय नाव, सुनीता, त्या सुनीता बरोबर फोनवरती हे झालं बोलणं. कधी येते ती? नाही, ती नाही येणार आहे, तिची रजा कॅन्सल झाली. ओके, मग मी जाते तिच्याकडे. नाही नाही नाही, काय झालं, त्या फोनवरती आमची जरा चर्चा झाली. डिस्कशन झालं, तर ती म्हणाली की 3 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएट होईपर्यंत तू इथेच राहा, मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ती तुला लंडनला घेऊन जाईल. नो 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 नो, मला अटलांटामधल्या 2 चांगल्या युनिव्हर्सिटीज कडून ऑलरेडी ऍक्सेप्टन्स लेटर आलंय. हो का, छान छान. पण इथे चांगली चांगली कॉलेजेस आहेत ना, आपण सगळी कॉलेजेस बघू, त्यातला सगळ्यात चांगला असेल तिथे तुझी ऍडमिशन करू. काय, यू आर नॉट गेटिंग मी. मी इथे राहायचा विचारही नाही केला. तू ट्राय तर करून बघ ना, मी तुला इथे सगळ्या सुख सोयी अम्युनिटीज देतो ना, म्हणजे तुझी खोली मस्त नवीन करून घेतो, AC बसवतो, सगळं करतो. हा, तू इथे ट्राय कर. आणि आपला आनंद आजो आहे ना, आनंद आजो, त्याची इथल्या काही कॉलेजच्या ट्रस्टीजमध्ये ओळख आहे. आपण सगळ्यात चांगल्या कॉलेजला तुझी ऍडमिशन करू. काय, मी काय विचारतोय शानू? तुम्ही विचारता कुठे आहात, ऑप्शन्स कुठे दिले चूज करायला? सॉरी, या मंथ एंडला मी जाणार, मीन्स जाणार. लेट्स नॉट इवन डिस्कस दिस. ऐक बाळा, ऐक. ती काय ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. मी पुन्हा एकदा विचारलं, पण ती काय बोलायलाच तयार नाही. म्हणजे ती अबोल होती असं नाही. माझा मित्र आहे ना तो आनंद, तो इथे आला की दोघे तासन तास गप्पा मारत बसायचे. पण मी तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधू शकत नव्हतो. मी त्याला सांगितलं, तो म्हणाला अरे असं नाही रे, तू तिचं टेन्शन घेतोस ते काढून टाक, तिच्याशी बोल ना. म्हटलं काय बोलू, सांग ना तुझ्या कॉलेज मधल्या सगळ्या गमती जमती. आपण मला काय ते आनंद सारखं रंगीत संगीत आयुष्य लाभलं नव्हतं ना. शानूला आमच्या वाचनाचा नाद आहे, एकसारखी ती वाचत असते. बाळा पडशील आता खरंच वाचते का, मला टाळण्यासाठी डोळ्यासमोर पुस्तक धरून असते, देव जाणे. मी आनंदला हेही सांगितलं तर तो म्हणाला अरे बाबा असं नको रे करूस, तू एक काम कर, ती ज्या प्रकारची पुस्तकं वाचते त्या प्रकारची पुस्तकं तूही वाच, म्हणजे तिच्याशी तुला गप्पा मारता येतील. हे मला पटलं. मी ताबडतोब मार्केटमध्ये गेलो आणि 5-6 महागातली पुस्तकं आणली आणि तिला आणून दाखवली. तर तिने माझ्याकडे असं बघितलं वरपासून खालपर्यंत, आणि तिच्याकडे ते किंडल का फिंडल काय ते आहे ना, ते काढून असं असं करून दाखवलं. ती सगळी पुस्तकं त्यात होती आणि तिने वाचली होती. वेळेपरी वेळ गेला, पैशाचा चुराडा झाला. मग मी काय केलं, शानू बाळा काय जरा इकडे ये बाळा. काय आनंद अजूनही तुझ्यासाठी DVD पाठवली आहे. वेट, हे बघ, RENDEVOU रेंडेव्हू. रॉन, हा हा उच्चार मला कधी येणार देव जाणे. तो म्हणायला चांगली आहे, आपण संध्याकाळी दोघे मिळून बघू. काय, तुम्ही बघा, मी नंतर माझं बघते. नको नको, आपण आलीस ना तू की दोघे मिळून बघू. हा, आता इथे ठेवून देतो, कळलं का? ऑल राईट. ओके, मी आता पेंटिंग क्लासला चालली आहे. कुठे? पेंटिंग क्लास. या कपड्यात? बाहेर थंडी नाहीये. नाही, मुंबईत कधीच थंडी नसते. मग हे बरं दिसत नाहीये. कोणाला? मला आणि इतरांना. का? यू आर नॉट फुल्ली कव्हर्ड बाळा. इट्स नॉट अ बिग डील. इथे मुंबईमध्ये सुद्धा माझ्या एजच्या मुली कॉमनली असे कपडे घालतात. तुम्ही प्रोफेसर होता ना, तुम्हाला माहिती असायला हवं. त्या घालतात म्हणून तू घालणार का? ऑफकोर्स नॉट, ही माझी स्वतःची चॉईस आहे.
What is bothering you? तुला ते शोभत नाही आणि मला पटत नाहीये. Excuse me? I don't understand. चार चौघात जरा डिसेंट कपडे घालावेत बाळा. मी मला डिसेंट वाटेल ते घालावं का दुसऱ्यांना वाटेल ते? दोघांचा मध्यबिंदू गाठता आला पाहिजे. तुम्ही आता उगाच फस क्रिएट करताय असं नाही वाटत तुम्हाला? जा जा काय वाटेल ते कपडे घाल, मी बोललोच नाही असं समज. जा. यु नो तुम्हीच मला म्हणतात की डू व्हॉट मेक्स यू फील हॅपी. मग मी तसं काहीही केलं की वाय डू यू बिकम अनहॅपी? डे बिफोर येस्टरडे पण तुम्ही असंच रिॲक्ट केलं. काय केलं? मी यशच्या पार्टीला जात होते तेव्हा यू वर ऍक्टिंग सो ग्रम्पी. बरोबर आहे, तू रात्री 10 वाजता पार्टीला जायला निघालीस, परत कधी आली असतीस? जर पार्टीच रात्री 10 वाजता सुरू होणार असेल तर मी लवकर जाऊन करू काय? पण मग अशा अगोरी पार्ट्यांना जायचीच गरज नाहीये. हे बघ, या इथे तुला राहायचं ना म्हणजे काही नियम पाळावे लागतील. नियम? यू विल हॅव टू ऑब्झर्व सम रूल्स. व्हॉट काइंड ऑफ रूल्स आर दीज? अरे माझे सगळे इंडियन फ्रेंड्स त्या पार्टीला गेले अँड गेस व्हॉट, परत सेफली त्यांच्या घरी सुद्धा गेले. लुक, माझ्या पेरेंट्सनी मला खूप ब्रॉड माइंडेडली वाढवलं होतं, मला स्वतःची स्पेस देऊन. तुमच्या या अशा रूल्सनी मला क्लॉस्ट्रोफोबिक होत आहे. उगा जडजड शब्द वापरू नकोस. मी नेहमी नेहमी बोलतो का तुला असं? रात्री 4-4 वाजेपर्यंत जागी असेल, लॅपटॉप सतत चालू असतो, मोठ्या मोठ्याने गाणी ऐकत असेल, आवाजच्या सवा पैसे खर्च करतेस, तेव्हा मी काय बोललो तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेवता, तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. कोणी सांगितलं? मी माझी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही अमेरिका नाहीये बाळा, इथे राहायचं म्हणजे तुला काही तडजोडी कराव्या लागतील, कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील. नाही, मला चांगलंच माहितीये ही अमेरिका नाहीये, म्हणूनच मला इथे नाही राहायचं. सारखं स्वतःला जागेप्रमाणे लोकांप्रमाणे नाही बदलायचं. ऐक बाळा ऐक, मला माहितीये ग तुझ्यावर काय प्रसंग ओढवलाय, पण आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तरी तडजोडी कराव्या लागतात बाळा. यु नो व्हॉट, माझी फिलॉसफी वेगळी आहे. आय डोंट कॉम्प्रोमाइज आणि मी स्वतःची डेस्टिनी डिसाइड करते. ओके, कोण आहेस का तू? काय वय आहे तुझं? स्वतःचं नशीब स्वतः घडवणार तू? तसं सत आई वडील गेले नसते फटकन असे. हे असं रिमाइंड करायची गरज नव्हती. चुकलो बाळा, चुकलो, निघून गेलं माझ्या तोंडातून, पण घडलंय तेच ना. नाऊ वी हॅव टू फेस इट. नॉट यू, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. यु नो व्हॉट, I am done staying here. Mala maza passport dya. Mala aajas parat jayacha. I can't stay here. I just can't. Ja 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 ja. Ja to passport gheun ja. Fakt jatana Sunita Mavshila phone kar. Kan tula ithe patavnyacha nirnay ticha hota maza nahi, kalla? Oh damn that Sunita Mavshi. Ti mala tijya sobat London la gheun janar bolli hoti. Par alis nahi. Liar bloody. All of you suck big time. I hate you. I hate this place and I hate my bloody life. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.